लाइव महाराष्ट्र, महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास। मी साक्षी काळे, आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र। बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या दीक्षांत कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण जगामध्ये विविध कार्यक्रमांनी होत आहे। 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमी दिवशी नागपूर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि 22 प्रतिज्ञा देऊन धम्मदीक्षा दिली। तोच कार्यक्रम मागील 66 वर्षापासून सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून जय भीम तरुण मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक मोहोळ येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साह साजरा करण्यात आला। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करण्यात आले, त्याचबरोबर भगवान बुद्ध यांच्याही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। सर्वप्रथम बुद्ध वंदना पठण करण्यात आली, 22 प्रतिज्ञा ही सामूहिक पद्धतीने या ठिकाणी वाचन करण्यात आले। धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे महत्त्वाचे विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एकी होणे ही काळाची गरज आहे असेही मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी इंजिनियर शशिकांत ठोकळे, प्राध्यापक अशोक पाचकुडे सर, धनंजय आवारे, निरंजन क्षीरसागर, दीपक आठवले, राजू साखरे, बाळासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, यशोदाताई कांबळे, शोभाताई ससाने व विशालभाई क्षीरसागर, आप्पा बनसुडे, विठ्ठल क्षीरसागर, विकास बनसुडे आदी मान्यवर उपस्थित होते। मोहोळ शहरातून पांढरशुभ्र वस्त्र परिधान करून बुद्ध अनुयायांनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये लहान मुले, महिला आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित अनुयायांना गोड, शिरा, खीर वाटप करण्यात आले आणि सरणते घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला। लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे, मोहोळ, सोलापूर। पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र।